विद्यार्थी मित्रांनो, मी फळ्यावर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर काढलेला आहे. हे त्रिकोण काढण्याआधी आपण एक कृती करू शकतो. एका ट्रेसिंग पेपरवर त्रिकोण ए बी सी काढला आणि तो जर त्रिकोण पी क्यू आरवर ठेवला आणि असं ठेवताना जर बिंदू ए हा बिंदू पी वर, बिंदू बी हा बिंदू क्यू वर आणि बिंदू सी हा बिंदू आर वर ठेवला आणि जर ते एकमेकांशी तंतोतंत जुळले तर हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. मात्र ठेवताना जर बिंदू ए हा बिंदू क्यू वर ठेवला, बिंदू बी हा बिंदू पी वर ठेवला किंवा त्यांचा क्रम बदलला तर ते एकमेकांशी जुळणार नाहीत, म्हणजेच ते एकमेकांना एकरूप नाहीत असं पण आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप असतात त्यावेळेस ती संगती दाखवली जाते. ती संगती कशी लिहिली जाते ते आपण बघूया. ए हा पी शी संगत आहे असं लिहिलं जात. बी हा क्यू शी संगत आहे आणि सी हा आर शी संगत आहे. त्याचप्रमाणे कोन ए हा पी शी, कोन पी शी एकरूप आहे. कोन बी हा कोन क्यू शी एकरूप आहे आणि कोन सी हा कोन आर शी एकरूप आहे असं आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे रेषा रेख रेख ए बी ही रेख पी क्यू शी संगत आहे असं आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे रेख बी सी ही रेख क्यू आर शी संगत आहे आणि रेख सी ए ही रेख आर पी सी संगत आहे. ज्यावेळेस ह्या सहा प्रकारच्या संगती एकमेकांशी जुळत असतील त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना एकरूप आहेत.